या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल अल कयूम बिर्याणी हाऊस सोलापूर। पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रॅगिंगला वैतागून आपलं आयुष्य संपवल्याचं दुर्दैवी घटना घडलं होतं। आता या प्रकरणात काँग्रेसने उडी घेतली आहे। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याबाबत ट्विट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आलाय। त्याचं सुसाईड झालेला होतं, त्याच्यामध्ये काही लोकांची नावं देखील त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिली असं म्हणताय आपण। नेमकी ती लोक कोण आहेत आणि त्यांना अटक न झाल्याचं देखील आपण म्हणताय, काय नेमकं प्रकरण? त्या सुसाईड नोट मध्ये आमच्या माहितीप्रमाणे जोशी नामक एका व्यक्तीचं नाव आहे, ज्याच्यामुळे राजकारणी गर्जनी सुसाईड केली असं म्हणणं आहे। हा विद्यार्थी जर सुसाईड करत असेल आणि त्याला कोणी कारणीभूत असेल आणि ती कारणं जर या मराठाच्या स्पर्धा परीक्षांच्या संबंधी जर असेल, त्याच्याशी अटॅच असेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे। आणि सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलं असताना सुद्धा जर काही कारवाई होत नसेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे या फडणवीस आणि शिंदे सरकार यांचा दृष्टिकोन जो आहे विद्यार्थ्यांकडे बघण्याचा, तो किती वाईट आहे, किती तो बेफिकरीचा आहे, हे याच्यावरून स्पष्ट होतं। पण माझी माहिती अशी आहे की चौकशी सुरू झालेली आहे माझ्या ट्विटनंतर, जेव्हा काँग्रेसनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला आणि आंदोलनाचा इशारा दिला, तर त्यानंतर त्याला चौकशीला बोलवलं असं माझी माहिती आहे। कन्फर्म तुम्ही करून घ्या। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये 32 लाख विद्यार्थी आज महाराष्ट्रात तयारी करत आहेत। मला अनेक विद्यार्थी फोन करतात की दादा आम्ही आत्महत्या करायची का, आता 3-4 वर्ष झाले परीक्षा होत नाही, कोरोनामध्ये लोकांनी सहन केलं, परीक्षा होत नाही, परीक्षा झाल्या त्याचे निकाल लागत नाही आणि जे निकाल लागतात पेपर फुटतात, त्याच्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत। आपल्याला माहित असेल एमपीएससी आम्ही मोठं आंदोलन केलं होतं, तुगलकी कारभार जो सुरू आहे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने अतिशय वाईट आहे। आमची विनंती एमपीएससीला सुद्धा आहे, एमपीएससीने सुद्धा लवकर दुरुस्त व्हावं, वेळच्या वेळेवर ऍडव्हर्टाईज काढाव्या, जीएडीनी वेळच्या वेळ रिक्त पदं जी आहे ती एमपीएससीला पाठवावी आणि योग्य पद्धतीने परीक्षा घ्यावी। माझा स्पष्ट आरोप आहे की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येतं त्या त्या वेळेस एमपीएससीमध्ये गडबडी होतात। 95 ते 2000 मध्ये पण झाल्या, 14 ते 19 पण झाल्या, फक्त मेगाभरती महाभरती 72,000 75,000 असं खोटं बोलून काम करण्यापेक्षा ज्या जागा आहे त्या काढाव्या, योग्य वेळी परीक्षा घ्यावी आणि कारणं देऊ नये। आपण 15 लाख विद्यार्थ्यांची जर 10वीची परीक्षा घेत असू, 15-16 लाख विद्यार्थ्यांची 12वीची परीक्षा घेत असू, तर आपण 1.5 लाख दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेला बसणारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही, हा असा नाकर्तेपणा सरकारने पुढे करू नये। आत्महत्येच्या प्रवृत्ती केल्याचे जेव्हा आरोप होतात काय नक्की आरोपींना लगेच अटक होते, या प्रकरणात अटक का झाली नाही, सरकार काही उघड पडेल काय असेल अशावर अटक नाही झाली? एक तर सरकार गंभीर नाही, किंवा त्या व्यक्तीच्या सरकारमध्ये मोठे धागेदोरे असावं, किंवा पोलिसांवर दबाव असावा। सुसाईड नोट हा एव्हिडन्स मानला जातो एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे, आणि त्याच्यानंतर जर कारवाई होत नसेल ही गंभीर बाब आहे। काय दृष्टिकोन आहे तुमचा ह्या विद्यार्थ्यांच्या प्रति बघण्याचा, काय कारण आहे? आणि नाव लिहिलं असताना सुद्धा कारवाई होत नसेल मग काँग्रेस काय बघायची भूमिका घेणार नाही? आतापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलो, आताही उभं राहू, रस्त्यावर उभं राहू आणि विधानसभेमध्ये हा मुद्दा उचलू। जोशी नामक व्यक्ती जे म्हणतात ते कोण आहेत आपण काही काँग्रेसने माहिती घेतली काय संदर्भात? नाही, आता त्या संदर्भामध्ये पोलिसांना चौकशीची आम्ही विनंती केलेली आहे, आवाहन केलेलं आहे आणि नाही केली तर आम्ही आंदोलन करू हे सांगितलेलं आहे, त्यांना थोडा वेळ देऊया। 24 तास घरापासून दूर घराची चव, खवय्ये गिरींच्या मनपसंतीस उतरलेले हॉटेल म्हणजे अल कयूम बिर्याणी हाऊस। 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदाने आमच्या ग्राहकांसाठी फक्त 99 रुपयात स्वच्छ व गरम असल चिकन हैदराबादी दम बिर्याणी, चिकन मालवणी, चिकन कोरमा, चिकन मसाला, चिकन अंगारा, चिकन कोल्हापुरी, चिकन तंदुरी, तसेच अंडा बिर्याणी सुद्धा उपलब्ध। फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एकदा नक्की भेट द्या। आमचा पत्ता प्लॉट नंबर 1 व 2 सहारा नगर होटगी रोड सोलापूर, संपर्क 90-75-48-48-65 आणि 73-97-97-97-71।